नमस्कार, मी जयश्री। मराठी रेसिपी कट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे शेवयांची खीर। एकदम सोप्या पद्धतीने अतिशय टेस्टी अशी शेवयाची खीर कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी खीर बनवण्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यासोबत मनुके कट करून घेतलेले, बदाम, काजू, चारुली आणि पिस्ता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घेऊ शकता। तूप, वेलची पावडर आणि साखर। त्याचसोबत इथे मी भाजक्या शेवया घेतलेल्या आहेत। बारीक शेवयामुळे खीर पटकन होते व टेस्टीही लागते। चला तर मग पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया। इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे, तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता। तूप वितळलं की त्यामध्ये शेवया घालून घेऊया। मंद आचेवर 2 ते 3 मिनटं शेवया परतून घेऊया। त्याचसोबत आपण ड्रायफ्रूटही टाकून घेऊ। शेवयांसोबत ड्रायफ्रूटही छान परतून घेऊया। 2 ते 3 मिनटं आपली झालेली आहेत आणि शेवयाही छान परतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ओतायचं आहे। इथे मी 1 लिटर दूध उकळवून घेतलेलं आहे। दूध ॲड केल्यानंतर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर खिरीमध्ये वेलची पावडर आणि साखर ॲड करून घ्यायची आहे। खीर मी कमी गोड करणार आहे, त्यासाठी साखरेचं प्रमाण अगदी कमी घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता खिरीला चांगली उकळी काढून घेऊ। इथे आपली मस्त दाटसर अशी खीर तयार झालेली आहे। इथे आपण गरमागरम खीर सर्व करू शकतो किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता। तर किती सोप्या पद्धतीने आपण शेवयाची खीर बनवलेली आहे। आजची शेवयाची खीर आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।